धुवांधार पाऊस, वाऱ्याचा वेग, सोबतीला प्राण्यांची सैरभैर आणि निसर्गमय वातावरण। स्पॉटबद्दल काही वेगळं सांगायला नको, कारण नगरकरांना कधीही कोणीही या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा विचारलं जातं तुमच्या नगरमध्ये फिरण्यासारखं काय। अहमदनगर शहरातील चांदबीबी महाल जसा की काल वनराईनेच नटलेला। चांदबीबी, चांद सुलताना, चांद खातून अशा विविध नावांनी प्रसिद्ध असलेला हा महाल आणि याची महती आज आपण पाहणार आहोत। वामन, मी जसं तुम्हाला सांगितलं की आता आपण फक्त आणि फक्त फिरणार आहोत, काही दिवसांसाठी लॉकडाऊन उघडलेलं आहे आणि त्या लॉकडाऊनचा पुरेपूर आनंद मी विद्या लेट स्टार्टवर आपले जितके काही व्ह्युअर्स आहेत त्यांना देणार आहे आणि अहमदनगरमधले जे छोटछोटे स्पॉट आहे अगोदर आपण ते कव्हर करणार आहोत। आजचा स्पॉटबद्दल काही वेगळं सांगायला नको, कारण नगरकरांना कधीही कोणीही या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा विचारलं जातं तुमच्या नगरमध्ये फिरण्यासारखं काय, आणि आमच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडतो, चांदबीबीचा महाल। आता चांदबीबीचा महाल फक्त छान हे उंचावरती आहे, झाडे झुडपे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मात्र खऱ्या अर्थानं चांदबीबी महालची महती काय आहे ती आज तुम्ही पाहणार आहोत। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माझ्यासोबत तुम्ही। विजापूरची आदिलशाही आणि अहमदनगरची निजामशाही या दख्खनेतील साम्राज्यातील राजपालक राणी होती। या राणीने विजापूर व अहमदनगरच्या राज्यांचे रक्षण करण्याचे काम केले। चांदबीबीला अहमदनगरमध्ये सम्राट अकबराच्या मुघल सैन्याशी झालेल्या लढाईमुळे ओळखले जाते। चांदबीबीचा महाल का खास आहे, सगळेजण पहिल्यांदा नगरमध्ये आल्यानंतर काय म्हणतात चांदबीबीच्या महालावर जाऊयात, तर तुम्ही नजारा बघा, त्या ठिकाणी लहान लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा घसरगुंडी वगैरे आहे, सीसॉ आहे, बरेच जण आल्यानंतर तिथे जेवण वगैरे करू शकतात, असा काहीसा सीन या ठिकाणी आहे। आणि आजूबाजूला जर माझ्या बघितलं तर पूर्णतः झाडे झुडपीचा, खऱ्या अर्थानं चांदबीबीचा महाल जो आहे तो महालांसारखा दिसू लागतो आणि त्यामुळे काहीसं खास असं आकर्षण या ठिकाणी सुरू दिसतं, म्हणजे आकर्षण आपल्याला वाटतं। पाहताय असेल की आता सुद्धा थोडा थोडा पाऊस यायला सुरुवात झाली, माझ्या तरी इच्छा आहे खूप सारा पाऊस यावा, मात्र अजून आलेला नाही आहे, पण बघूया येतोय की नाही म्हणून। पण हां, एकदा नक्की या, म्हणजे कोणीही पाहुणे रवळे जर नगरमध्ये आले तुमच्या घरी तर त्यांना चांदबीबी महाल नक्की दाखवायला ना। चला वरचा नजारा पाहूयात। चांदबीबी ही अहमदनगरचा निजामशहा पहिला हुसेन यांची कन्या व पुढे त्याचा वारसदार बनलेल्या बुरहान उल मुल्काची बहीण होती। तिला अरबी, फारसी, मराठी, कन्नड, तुर्की, इंग्लिश भाषा येत होत्या। अनेक दिवसांनंतर मी जसं सांगितलं की लॉकडाऊन उघडल्यानंतर आपण आता वेगवेगळे जे अहमदनगरमधील स्पॉट आहे त्याची सफर करत आहोत। मी तुम्हाला काही दिवसांपूर्वीच माळशेज घाट दाखवला, त्यानंतर आपण वडगाव दऱ्याचा स्पॉट पाहिला आणि आता आपण आलेलो आहोत, जसं की मी सांगितलं, प्रत्येक नगरकराच्या तोंडातला शब्द म्हणजे चांदबीबी महाल। होय, आपण चांदबीबी महाल पाहत आहोत आणि खरं तर फक्त येणार फोटो काढणं इथपर्यंत चांदबीबी महालाचं महत्त्व जे आहे ते लोकांमध्ये सीमित आहे, मात्र खरीखुरी या ठिकाणची महती काय आहे ती तुम्ही या व्लॉगमध्ये पाहतात। चांदबीबीचा विवाह विजापूरच्या पहिला अली आदिलशहा याच्याशी झाला। चांदबीबीला सतार वाजविण्याचा व फुलांची चित्रे काढण्याचा छंद होता। एका तहाप्रमाणे चांदबीबीचा विवाह विजापूरच्या साम्राज्याचा राजा अली आदिलशहा पहिला याच्याशी झाला होता। आदिलशहा यांनी विजापूरमध्ये पूर्वेला एक विहीर बांधली आणि तिला चांदबीबीच्या सन्मानार्थ चांद बावडी असे नाव ठेवले। अली आदिलशहा शिया पंथाय असले तरी अनिल आदिलशहा यांचे वडील इब्राहिम आदिलशहा पहिला यांनी सर्व साम्राज्य सुन्नी, हफशी व दख्खनच्या राजवटीमध्ये विभागले आहे। इसवी सन 1580 मध्ये पहिल्या आदिलशहाच्या मृत्यूनंतर आदिलशाही सत्ता संघर्षामुळे अंदाधुंदी माजली। सुमारे दशकभर चाललेल्या उलथापालथी अखेरीस आदिलशाहीची घडी नीट बसल्यावर विधवा चांदबीबी निजामशाहीतील अहमदनगरास परतली। इसवी सन 1596 ते इसवी सन 1599 या काळात तिने निजामशाहीचे तख्त राजपालक राणीच्या नात्याने सांभाळले। नोव्हेंबर इसवी सन 1595 मध्ये निजामशाही बुडवण्यासाठी मोगलांनी अहमदनगरवर चाल केली, तेव्हा तिने निजामशाही सैन्याचे नेतृत्व करत मोगल सैन्यास अल्पकाळ रोखून धरले। कालांतराने चांदबीबीची मोगलांशी युद्धबंदीच्या तहाची बोलणी सुरू झाली, तेव्हा ती मोगलांना फितूर असल्याच्या अफवा निजामशाही सैन्यात पसरल्या व सैन्यात असंतोष पसरू लागला। निजामशाही सैन्यातील असंतोषाने भडकलेल्या काही लोकांच्या जमावाने चांदबीबीची हत्या केली। तिच्या मृत्यूनंतर चारच महिन्यांमध्ये मोगलांनी अहमदनगरचा पाडाव केला।
अहमदनगरच्या किल्ल्याला शत्रूने पाडलेले खिंडार चांद बिबीने एका रात्रीत बुजवले असे देखील सांगितले जाते. इसवी सन 1550 पासून असलेला हा चांद बिबीचा महाल अहमदनगर शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे. वनराईने आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला चांद बिबीचा महाल आजही तटस्थ उभा आहे. खेदाची बाब म्हणजे इतिहासाचा साक्षीदार असलेला हा महाल आजही प्रेम युगलांनी वेगवेगळ्या कलरने आणि वेगवेगळ्या अक्षरांनी नटवलेला आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. असे नवनवीन ब्लॉग तुम्हाला पाहायला आवडतील का हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. शेवट करताना अक्षरशः पाऊस चालू आहे आणि मी पावसात पूर्ण भिजले. कारण कसं आहे, कुठलाही व्लॉग शूट करताना आपली इच्छा असते की हवं तसं वातावरण पाहिजे, तर एक नंबर आहे. तिकडे तुम्हाला मी दाखवले का पवनचक्क्या सुद्धा आहेत आणि आता इथे पावसाचं कम्प्लिटली वातावरण झालंय. मी तर फुल एन्जॉय करते. हा व्लॉग मी इथेच संपवते. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. खूप 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 काही असं इंटरेस्टिंग मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि बाकी काय, भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये.